सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेश्मा. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील काही रंजक घडामोडी तुमचा आवडता शो गॉसिप कल्लामध्ये. बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर खान अर्थात KRK त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. KRKने ट्विट केले आणि त्यावरून वाद झाला नाही असे क्वचितच घडते. काही दिवसांपूर्वी KRKने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसोबत पंगा घेतला होता. ही गोष्ट KRKला चांगलीच महागात पडली आहे. मनोज वाजपेयीने इंदोर जिल्हा न्यायालयात KRK विरोधात मानहानीचा दावा दाखल केला असून मनोज वाजपेयीचे वकील परेश एस जोशी यांनी ही माहिती दिली आहे. कौन बनेगा करोडपती 13 लवकरच त्याचा पहिला करोडपती मिळू शकतो आणि ती सुद्धा एक महिला. KBCचा 13 सीझन 23 ऑगस्टपासून सुरू झाला आहे आणि नुकतंच सोनी TVनं आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये एक महिला 10 दशलक्षांच्या प्रश्नांपर्यंत पोहोचली आहे. आणि यात कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की ही महिला दृष्टीहीन असून ती जबरदस्त खेळ खेळत 1 कोटींपर्यंत पोहोचली आहे. प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे हिमानी बुंदेला नावाच्या महिलेसोबत स्टेजवर प्रवेश करताना दिसून येत आहेत. अजय देवगणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अजय देवगणचे आगामी चित्रपट RRR आणि मैदान यापुढे बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार नाहीत. SS राजमौली त्यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट RRR त्याच दिवशी रिलीज करत आहेत ज्या दिवशी बोनी कपूर निर्मित मैदान रिलीज होत आहे अशी माहिती समोर आली होती. अजय देवगण या दोन्ही चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणचा मैदान हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2021 रोजी रिलीज होत असून RRR आणि मैदान यापुढे बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार नाहीत असे स्पष्ट झाले. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा शेरशहा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला असून हा चित्रपट OTT वर रिलीज करण्यात आला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकला या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हटले जात आहे. मात्र आता अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की पाकिस्तानमध्ये शेरशहा या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. एकेकाळची दिग्गज अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांना अभिनयासोबतच गाण्याची कलाही अवगत असून यापूर्वीही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायन केलेले असले तरीही आता कारकिर्दीच्या 2nd इनिंगमध्ये हम हिंदुस्तानी गाण्याद्वारे त्या प्रथमच स्वतंत्र गायक म्हणून समोर आल्यात. नुकतेच प्रदर्शित झालेले पद्मिनी कोल्हापुरे आणि त्यांचा मुलगा प्रियांक शर्मा यांचे म्युझिक लेबल धमाका रेकॉर्ड्सचे पहिले गाणे आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या अनेक कलाकारांनी या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या गाण्यात काही ओळी पद्मिनी कोल्हापुरेंनी गायल्या असून हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या बातम्यांसह आपण येथेच थांबत आहोत. आपण पाहत रहा News 24 सह्याद्री. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.